आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह ठाणे येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित असलेल्या आमदार जितेंद्र आवाड यांच्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता या संदर्भात सोमवारी राजकीय वातावरण पेटलेलं असतानाच आज न्यायालयात अटकपूर्व जामिनासंदर्भात सुनावणी पार पडली यावेळी न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी काही अटी शर्तींसह आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे विरुद्ध घाणेडे राजकारण होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा सदस्यत्वाचा थेट राजीनामा दिला होता त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी तातडीने ठाण्यात दाखल होत महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का देणारे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतोय असं सांगितलं होतं दरम्यान या संदर्भात आज ठाणे जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी दुपारी दोन वाजता अटी शर्तींसह हो अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला या संपूर्ण निकालाची सुनावणी न्यायाधीश प्रणय गुप्ता यांच्या न्यायालयात झाली यावेळी आव्हाडांचे वकील विशाल भानुशाली आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला त्यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे